धुळे एलसीबी पथकाने धूम स्टाईलने मोबाईल लांबविणारी टोळीसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला जेरबंद केलं, तर टोळीकडून एक मोटरसायकलीसह 9 मोबाईल गावठी कट्टा हस्तगत केलाय. या दोन्ही कारवाईत एकूण 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देवपूर पोलिसात दाखल तक्रारीनुसार वाडीभोकर रोडावरील निकुंबे हॉस्पिटल समोर तक्रारदार मयूर संजय पाटील हे दिनांक 6 रोजी मोबाईलवर बोलत जात असताना पाठीमागून मोटरसायकल स्वार अनोळखी तिघांनी मयूर पाटील यांचा बळजबरीने मोबाईल हिसकावून पळ काढला. दाखल गुन्ह्याच्या तपासात एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मोहाडी उपनगर येथील सराईत गुन्हेगार खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ हा व इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा करीत असल्यावरून त्यास ताब्यात घेत त्याचे साथीदार कुणाल अर्जुन गवळी राहणार गवळीवाडा मोगलाई साक्री रोड रितिक अमरसिंग पंजाबी राहणार कोळवलेनगर मालेगाव रोड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोटरसायकलीसह 9 मोबाईल असा एकूण 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने केली. 7/1/2021 रोजी मयूर संजय पाटील राहणार निंबाळे हे वाडी भोकर रोडवरून त्यांच्या घरी जात असताना 2 अज्ञात इसमांनी पल्सर मोटरसायकलवर येऊन त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेलेले होते. मयूर संजय पाटील यांच्या तक्रारीवरून देवपूर पोलीस ठाणे येथे भादवी 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांना माहिती मिळाली होती की सदरचा गुन्हा हा खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ या सराईत गुन्हेगारांना त्याच्या साथीदारांसह मिळून केला आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी खुशाल मोकळ आणि त्याचे 2 साथीदार कुणाल अर्जुन गवळी आणि रितिक अमरसिंग पंजाबी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपितांकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी धुळे शहरात बिलाडी फाटा पारोळा चौफुली दत्त मंदिर सोना कब्रस्तान गुरुद्वारा आणि अवधान MIDC या ठिकाणी देखील काही इसमांचे मोबाईल हिसकावल्याबाबत तपासात निष्पन्न झालेले होते. सदर इसमांकडून एकूण 9 अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटरसायकल देखील आरोपितांकडून जप्त करण्यात आलेली आहे. आरोपितांकडून एकूण 1,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर तपासात देवपूर पोलीस ठाणे CR No. 6/2022 IPC 392 आणि आझादनगर पोलीस ठाणे CR 8/2022 IPC 392 प्रमाणे दाखल गुन्हे जे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत. इतर मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे. त्याचप्रमाणे इसम नामे ऋतिक राजेंद्र राजपूत राहणार पश्चिम चाळीसगाव रोड हा त्याच्या कब्ज्यात गावठी बनावटीचं पिस्तूल कब्ज्यात बाळगून आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेबांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने सोना कब्रस्तान चाळीसगाव रोड येथून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचं एक गावठी बनावटीचं पिस्तूल जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. अधिक तपास चालू आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रवीणकुमार पाटील साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव साहेब यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत प्रकाश पाटील साहेब पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हवालदार रफीक पठाण संदीप सरग पोलीस नाईक गौतम सपकाळे राहुल सानप आणि कैलास महाजन अशांनी केली आहे.